नमस्कार मित्रांनो रिस्पेक्ट हेल्थ यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत आहे तोंड आलं की काही सुचत नाही बघा काही खातासुद्धा येत नाही किंवा पाणीसुद्धा पिता येत नाही जिभेवर पांढरे थर जमा होतो ओठावर जर उलतो शरीरामध्ये उष्णता वाढली की तोंडामध्ये फोड येतात छाली येतात यावर उपयुक्त आणि पटकन करता येणारे उपाय या व्हिडिओमध्ये आहेत तत्पूर्वी रिस्पेक्ट हेल्थ या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला तर लगेच सबस्क्राईब करून बेलवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन हा पर्याय निवडायला विसरू नका बघा तोंड येण्याअगोदर त्याची कारणं समजून घेणं फार गरजेचं ठरतं साधारणपणे अति तिखट तेलकट पदार्थ खाण्यात आले किंवा शरीरामध्ये भयंकर उष्णता वाढायला लागली तापाचं प्रमाण वाढायला लागलं किंवा ॲलर्जी असेल अशावेळी तोंड येतात म्हणजे पहिलं लक्षण हे तोंड येण्याचं राहतं त्यामुळं त्याच्यासोबतच आयर्नचं जर प्रमाण शरीरामध्ये कमी व्हायला लागलं तरीसुद्धा तोंडावर तोंड, तोंड येत राहतं बघा यावर पहिला परिणामकारक का असा उपाय आहे ते म्हणजे पेरूची पानं पेरूच्या पानामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात शिवाय अनेक विटॅमिनसुद्धा असतात आपल्याला काय करायचं आहे फक्त दोन पेरूची पानं चावून चावून खायची आहेत आणि त्याचा रस पोटामध्ये घ्यायचा आहे किंवा या पेरूच्या पानाचा काढा बनवून त्या पाण्यानं गुळण्या जर केल्या तरीसुद्धा तोंड येणं कमी होऊन जातं अतिशय उपयुक्त अशी ही पेरूची पानं आहेत त्यानंतर दुसरा पदार्थ आहे ती म्हणजे हळद हळदीमध्ये सुद्धा अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात आणि अनेक विटॅमिन्ससुद्धा असतात आपल्याला काय करायचं तर पाण्यामध्ये हळद गोळून घोळून घ्यायची आहे आणि त्या पाण्यानं आपल्याला गाळून गुळण्या करायच्या आहेत तोंड येणं कमी होतं तिसरा उपाय आहे म्हणजे ती म्हणजे तुळशीची पानं आपल्याला काय करायचे चार ते पाच तुळशीची पानं चावून चावून खायची आहेत आणि त्याचा रस हा पोटामध्ये घ्यायचा आहे या तुळशीच्या पानामुळं सुद्धा तोंड येणं थांबून जातं त्यानंतर चौथा उपाय आहे ते म्हणजे मीठ आपल्याला काय करायचं एक ग्लास कोमट पाण्यामध्ये मीठ टाकायचे दोन चमचे आणि त्या पाण्यानं गुळण्या करायचे आहेत सुद्धा तोंड येणं थांबून जातं पाचवा उपाय आहे ते म्हणजे सुके खोबरं सुके खोबऱ्यामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये विटॅमिन्स असतात आयर्न असतात त्याच्यामुळं आपल्याला तोंड येणं सुद्धा आपल्याला काय करायचं सुके खोबरंही चावून चावून खायचे आहेत त्यानंतर सहावा उपाय आहे ते तो म्हणजे खायचं पान ज्याला विड्याचं पान म्हणतो ते पानं वाटायचे आहेत बारीक बारीक आणि त्याच्यामध्ये एक चमचाभर मध मिसळायचं आहे आणि ते चाटण खायचं आहे या उपायानंसुद्धा उपाया तो तोंड येणं थांबतं सातवा उपाय आहे तो म्हणजे लिंबाचा रस आणि मध याच्यानं जर गुळण्या केल्या तरीसुद्धा आलेलं तोंड थांबतं जिबीवरचा पांढरा थर जो आहे तोसुद्धा निघून जायला मदत मिळते लवकर आणि पटकन बरे करणारे हे उपाय आहेत मित्रांनो हे उपाय तुम्हाला कसे वाटले कॉमेंट करून आवर्जून कळवा आणि हो रिस्पेक्ट हेल हे त्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या व्हिडिओला एक लाईक करा अशा पद्धतीची माहिती बनवायला तुमची एक लाईक खूप मोटिवेट करत असते धन्यवाद